रामवाडी नागरी आरोग्य केंद्रात व्हेंटिलेटर मशीन, ऑक्सिजन संच आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव यांनी आपल्या विकास निधीतून 15 लाख रुपये वर्ग केले. रामवाडी नागरी आरोग्य केंद्र शासकीय गोदाम प्रभाग क्रमांक 22 मध्ये येत असून रामवाडी परिसरात मोठी नागरी वसाहत आहे. या भागातील नागरिक गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसंच मोलमजुरी करून उपजीविका करणारे आहेत. त्यांना आरोग्यसेवा तात्काळ मिळण्यासाठी महानगरपालिकेनं रामवाडी नागरी आरोग्य केंद्राची उभारणी केली आहे. या आरोग्य केंद्रात अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर मशीन्स, ऑक्सिजन सिलेंडर, ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ यासाठी राज्य शासनानं आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडं जो निधी दिला आहे त्या निधीतून रामवाडी नागरी आरोग्य केंद्राला तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसंच प्रभाग क्रमांक 22 जो विकास निधी दिलेला आहे त्यापैकी 15 लाख रुपये रामवाडी नागरी आरोग्य केंद्राकडं वर्ग करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक किसन जाधव यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 22 जो विकास निधी दिलेला आहे त्यापैकी 10 लाख रुपये रामवाडी नागरी आरोग्य केंद्रासाठी वर्ग करण्याचा निर्णय नगरसेवक नागेश गायकवाड यांनी घेतला आहे. महानगरपालिकेचं आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आहे. त्या आरोग्य केंद्रामध्ये मी माननीय आयुक्तांना विनंती केलं, राज्य शासनाच्या वतीनं जो निधी आज महानगरपालिकेकडे कोविड संदर्भात उपाययोजनेसाठी दिलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून आपण माझ्या रामवाडी सेंटरमध्ये व्हेंटिलेटर असेल, ऑक्सिजन संच असेल आणि या ठिकाणी विविध डेव्हलपमेंटच्या ज्या गोष्टी असतील, त्या उदाहरणार्थ त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही आहे, ॲम्ब्युलन्स देखील आपण उपलब्ध करू असं विनंती केलं. आणि केवळ राज्य शासनाचाच निधीच्या माध्यमातून हे न करता जो नगरसेवकांचा विकास निधी असतो त्या विकास निधीत वार्ड वाईज विकास निधीमधून माझ्या नगरसेवकाचा जो 2021-22 सालचा विकास निधी आहे त्यातील 15 लाख रुपये आपण त्या कामासाठी वापरावेत. आणि त्याच पद्धतीनं माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांचे देखील 10 लाख रुपये त्यांनी देखील या आरोग्य सुविधेच्या कामासाठी त्यांनी देखील लिखित पत्राद्वारे निवेदन माननीय आयुक्तांना दिलं. माननीय आयुक्तांनी तत्काळ आमच्या वार्ड विकास निधीतून ॲम्ब्युलन्स खरेदीचा प्रस्ताव तातडीनं त्यांनी मंजूर केला, त्याबद्दल मी माननीय आयुक्त साहेबांचा आभार व्यक्त करतो.